मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेच्या अखत्यारीमध्ये येते आणि गेली 40 वर्ष एक हाती शिवसेनेची त्या ठिकाणी सत्ता आहे. त्यामुळं कार्याध्यक्ष असलेले आणि सध्या राज्याचे मुख्यमंत्री असलेले उद्धवजींना मी काल एक निवेदनाद्वारे सांगितलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये असलेल्या संपूर्ण प्रॉपर्टी ज्या येतात निवासी आणि गैरनिवासी त्यांची घरपट्टी आणि पाणीपट्टी संपूर्णपणे माफ करा. किंबहुना उद्याच्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये तुम्ही संपूर्ण राज्यातील नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायती ह्या सर्वांना घरपट्टी आणि पाणीपट्टी 100% माफ करण्याची सूचना करा किंवा आदेश काढा. हे जर ह्यांच्याकडनं होणार नसेल तर 20 जानेवारीला मी मातोश्री ह्या मुख्यमंत्र्यांच्या तथा कार्याध्यक्ष शिवसेनेचे महानगरपालिकेचे प्रमुख मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख यांच्या घरासमोर मी स्वतः ठिय्या आंदोलनाला बेमुदत सुरुवात करणार आहे. माझ्या मागण्या ह्या आहेत की सर्वसामान्य जनतेचं कंबळ रमवलं गेलं, या ठिकाणी लोकांना खायला अन्न नाही आहे, कलाकारांची वणवा झालेली आहे, संपूर्ण जग स्तब्ध होतं. या ठिकाणी जर मध्यंतरच्या काळामध्ये तुम्ही अगदी राज ठाकरेंनी सांगितलं म्हणून दारू विक्री सुरू करत असाल तर अभिजित बिचुकले तुम्हाला सांगतायत की या ठिकाणी संपूर्ण महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या मुंबईच्या घरपट्ट्या माफ करा, पाणीपट्टी माफ करा, किंबहुना संपूर्ण राज्यातलीच अध्यादेश काढून हिवाळी अधिवेशनामध्ये घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ केली पाहिजे. गेली 70 वर्ष आम्ही घरपट्ट्या देतोयच ना, तुम्ही शासन करते काय करताय ह्याबद्दल हे कालचं निवेदन होतं. आणि जर ह्याच्यावरती विषय निघत नसतील तर 20 जानेवारीला आपण 100% मातोश्रीसमोर त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन बेमुदत करणार आहोत मागण्यांसाठी.